हॅलो, वेलकम टू माय न्यू व्लॉग्स। आज आपण अळूवडी कसे करायचे ते पाहूया। त्यासाठी 3 वाट्या बेसन, खोबरे, आले लसूण पेस्ट, जिरा ओवा, खायचा सोडा, गरम मसाला, तिखट, हळद, तेल, मीठ, पांढरे तेल आणि अळूचे पाणी। साहित्य आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहे। तर आता इथे आपण एका पातेल्यामध्ये सर्व मिश्रण तयार करून घ्यायचे आहे। इथे आपले सारे मिश्रण तयार झालेले आहे। तिखट घातलेले आणि बिना तिखट असे 2 प्रकारचे मी मिश्रण तयार केले आहे। इथे अळूचे पाणी मी लाटण्याने प्रेस करून घेतलेले आहेत आणि आता ते तयार झालेले मिश्रण आपण पानावरती लावून घ्यायचे आहे। हाताने एकसारखे या पानाला मिश्रण लावून घ्यायचे आहे। पाणी व्यवस्थित आपल्याला स्प्रेड करून घ्यायचे आहे। आणि हे मिश्रण अलगद हाताने आपण त्या पानावरती सगळीकडे पसरून लावायचे आहे। आता याच्यानंतर याच्यावर दुसरं पान मी उलट्या बाजूने लावलेले आहे। एक बाजूस उलटी, एक बाजू उलटी अशा पद्धतीने अळूचे पाणी आपण मांडायचे आहे। अशा पद्धतीने आपल्याला पीठ पसरून अळूच्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत। अळूच्या
पानांचा आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या प्रकारे उपयोग आहे. त्याचं महत्त्वही आहे. आळूच्या पानामध्ये कॅलरीज कमी असतात, त्यामुळे आपल्याला वजन कमी करण्यासाठी आळूच्या पानांचा उपयोग होतो. तसेच त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम असते, तसेच आणि व्हिटॅमिन सी देखील असते, त्यामुळे प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. आता आळूची वडी ही कोणाला आवडत नाही, सगळ्यांना आवडते. आमच्याकडे धपाटीबरोबर आळूची वडी हा ठरलेला पदार्थ आहे. तर आपण आता इथे दुसरे पान लावून घ्यायचे आहे. आपण सगळ्या पानांना पीठ लावून घेतलेले आहे आणि त्याचे रोल तयार केलेले आहेत. आता ह्याच्यानंतर आपण मोदक पात्र घेऊन त्याला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ती पानं किंवा त्या वड्या आपल्या भांड्याला चिकटणार नाहीत. आता येथे आपण जे आपण तयार केलेले आहेत रोल्स ते त्यात ठेवून द्यायचे आहेत आणि एका गॅसवर आपण एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले होते, त्याला उकळी आलेली आहे. आता ह्याच्यावरती ते आपण मोदकाची चाळण ठेवून द्यायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर ताट झाकायचे आहे आणि 15 मिनटं वापरून घ्यायचे आहेत. आता 15 मिनटानंतर आपल्याला आळूची वड्या शिजलेल्या दिसतील. अशा प्रकारे वड्या थंड झाल्यानंतर त्याचे चांगले काप करून घ्यायचे आहेत. आता शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे. त्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी देऊन आपल्याला ह्या वड्या आहेत त्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. गॅस आपण मिडियम ठेवायचा आहे, जेणेकरून वड्या आपल्या चांगल्या फ्राय होऊन जातील. अशा प्रकारे आपल्या छान वड्या तयार आहेत. आणि थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक.